शेवगाव मुस्लिम समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामीकारक व्हायरल मेसेजचा मुस्लिम समाज शेवगाव यांनी केला रविवारी सायंकाळी पोलिसांना निवेदन देऊन निषेध व्यक्त शेवगाव शहरातील शनिवारी रात्रीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामीकारक सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचं मुस्लिम समाज शेवगाव यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि महाराजांच्या जयघोषणा देत जाहीर निषेध व्यक्त केला या घटनेमागील खरे सूत्रधार यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन शेवगाव पोलीस ठाण्याला देण्यात आलं शनिवारी सायंकाळपासून शेवगाव शहरात आणि तालुक्यात गडूळ झालेल्या वातावरणामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये विनाकारण निर्माण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जातीचं आणि संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यांचा अवमान कोणीही आणि कधीही खपवून घेणार नाही शेवगाव शहराच्या आणि तालुक्याच्या इतिहासात सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे शहरातील युवकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा कोणी प्रयत्न तर करत नाही ना सायंकाळी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून घोषणा देत मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शेवगाव पोलीस ठाण्याला निवेदन देऊन मुख्य आरोपींचा शोध घेण्याची विनंती केली यावेळी दिलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक वजीर पठाण शब्बीर शेख उमर शेख सामाजिक कार्यकर्ते अयूब पठाण अथर खान रिझवान शेख समीर शेख खालिद काझी जाकीर कुरेशी वहाब शेख फिरोज शेख मोसीम शेख सोहेल शेख अब्बास इनामदार सद्दाबाईक राजू शेख कसूर शेख युसुफ शेख जमीर शेख हर शेख फराज शेख जलाज शेख वसीम शेख सफीक शेख यांच्यासह मुस्लिम समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होत आहे एडिट केलेल्या अशा वादग्रस्त पोस्ट आहेत नेमके ते कोण तयार करत आहे की ज्याच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल हे खरे म्हणजे त्यांच्यापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचण्याची आज गरज आहे